विवाह संस्था आणि त्यातल्या त्यात भारतीय संस्कृतीतील विवाह संस्थेमध्ये सध्याला मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होते. प्रत्येक मुलीला आपला नवरा हा मेट्रो सिटीमध्ये असावा, त्याला 5 आकडी 6 आकडी पगार असावी, त्यासोबत त्याचं स्वतःची गाडी बंगला असावा अशी अपेक्षा असते. परंतु कलर्स वाहिनीनं एक नव्या प्रकारची मालिका सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये शेतकरीच मुलगा हवा, शेतकरीच नवरा हवा अशा पद्धतीची स्कीम आहे. आपल्या सोलापुरामध्ये सयाजी आणि रेवा आलेले आहेत, ते सोलापूरकरांसाठी काय म्हणतात हे जाऊन घ्या. प्रदीप, तुझं सोलापूरमध्ये स्वागत आहे, तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगाल आणि तू कुठला आहेस रे? मी मूळचा तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील ओतूर गावातला आहे मी. आणि माझ्या भूमिकाबद्दल सांगायचं झालं तर मी सयाजी सरनाईकाची भूमिका करतो आहे शेतकरीच नवरा हवा या मालिकेमध्ये. सयाजीबद्दल सांगायचं म्हटलं तर सयाजी हा एका शेतकरी कुटुंबातला आहे, उच्च शिक्षित आहे आणि कामानिमित्त जरी तो शहराकडे गेला असला तरी तो शहरामध्ये रमलेला नाही आहे, कारण तो परत गावाकडे आलेला आहे. तर त्याला आपल्या शेतीमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. शेती त्याची, शेतीकडे तो व्यवसायाच्या दृष्टीने बघतच नाही, तो पॅशन आहे त्याची शेती. म्हणजे त्याला त्या शेतीसाठी खूप काही करायचं आहे, त्याच्या आजूबाजूच्या मित्रांना, शेतकऱ्यांना शेतीबद्दल जागृत करायचं आहे, तंत्रशील शेती कशी असते हे सांगायचं आहे त्याला. तर मला एवढंच म्हणायचं की सयाजी हा शेतीबद्दल खूप भावुक आहे. आणि दुसरा हा विषय आहे की आज प्रत्येक मुलीला, जसं तुम्ही आता म्हणालात की डॉक्टर इंजिनियर नवरा हवा, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणारा मुलगा हवा आहे, पण शेतकरी कोणालाच नको आहे. त्याला शेती हवी, पण ती शेतीमध्ये जाऊन त्यांना राबायचं नाही, ते काम नाही करायचं. तर असा हा, हे खूप घातक आहे आपल्या समाजासाठी. तर हाच विषय कलर्स मराठी आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन येते. तर मला अशी खात्री आहे की लोकांना हा विषय खूप आवडेल आणि बघूया मग काय म्हणतात. रेवा, खरं नाव काय आणि नेमकी ही भूमिका साकारताना कशी काय स्वीकारली भूमिका? येस, नमस्कार, माझं नाव रुचा गायकवाड आणि मी रेवा जोगळेकर ही भूमिका शेतकरीच नवरा हवा या मालिकेत सादर करते. सो मला बेसिकली कॉल आलेला वज्र प्रोडक्शन्सकडून की एक ऑडिशन आहे आणि मग ती ऑनलाईन ऑडिशन मी सेंड केलेली आणि त्यानंतर मला पुन्हा कॉल आला की तुम्हाला पुढच्याच दिवशी यायला जमेल का. सो मी यु नो पुणे ते सातारा यु नो मी पॅकअप केलं आणि मी गेले आणि मी ॲक्च्युली पहिल्याच दिवशी मी सयाजीला भेटलेले आणि त्या ऑडिशनच्या दिवशी आणि मी पहिल्या बोललेले की बाबा सयाजी तो याही बनेगा, कारण की ही जस्ट गॉट दॅट वाईब विथ हिम. सो दॅट इज वॉट आय वॉन्ट टू से. आणि आता भूमिकेबद्दल जर बोलणं झालं तर आता जसं सयाजी म्हणाला की नकळत सगळ्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना रिप्रेझेंट करण्याची जबाबदारी यु नो प्रदीपकडे आहे, तशीच जी मॉडर्न बाई आहे आत्ताची जी रेवा जोगळेकर आपली आहे, प्रॉपर शहरातली मुलगी आहे ती, आर्किटेक्ट आहे आणि फायनान्शियली इंडिपेंडंट अशी स्वतःच्या बळबुत्यावर जगणारी आहे, पण जेवढी ती महत्त्वाकांक्षी आहे तेवढीच ती माणुसकी जपणारी आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे. आणि मला वाटतं की जेव्हा ती सोनगावात येते आणि या सगळ्या यु नो धांदळ आणि मस्तीमध्ये ती सयाजीला जाणून घेते तेव्हा तिला माहीत पडतं की शेतकऱ्याचं आयुष्य यु नो हे चॅलेंजेसपेक्षा कमी नाही आहे. इनफॅक्ट शेतकऱ्याचं आयुष्य हे एक चॅलेंजच आहे. आणि जसं रेवा नेहमी म्हणते की आयुष्यात चॅलेंजेस नसले तर काही मजा नाही आहे. आणि ती इवन आफ्टर सयाजीच्या आयुष्यातले इतके चॅलेंजेस बघून त्याची जी सिम्प्लिसिटी आहे यु नो डाऊन टू अर्थ जो मातीशी जोडलेला आहे तो ते तिला इन्स्पायर करतं आणि त्यामुळे ती त्या सिम्प्लिसिटीच्या प्रेमात पडते. तुला ज्या गोष्टीसाठी सध्याला मुली आयकॉन पाहतात त्याच्यामध्ये तुझी भूमिका ही सध्याला उजवी आहे. आजच्या घडीला जिथं मुली कोणत्याही प्रकारामध्ये शेती असणारा मुलगा पाहिजे पण शेतकरी मुलगा नको म्हणतोय, त्याच्यामध्ये तू एखादी आयकॉन ठरू शकते असं वाटतं? मला पहिली गोष्ट वज्र प्रोडक्शन्स आणि कलर्स मराठीचे आभार मानायला आवडतील की त्यांनी इतकी सुंदर भूमिका मला दिली आहे. आणि ही पुन्हा जबाबदारी आहे, कारण की मी जसं आधी म्हणाले की हा जो एक स्टिरिओटाईप आहे की यु नो मॉडर्न बाई आपल्या संस्कृतीला समजत नाही आणि ती आपल्या मातीशी जोडली गेलेली नाही आहे, तर हा कुठेतरी स्टिरिओटाईप रेवा ब्रेक करते. कारण असं आहे की आता बाई कडे इनफ राईट्स आहेत, तिला शिक्षणाचे हक्क आहेत, ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. मग आता मुद्दा फक्त एकच राहतो की मनाचा, आणि ती सिम्प्लिसिटी आजच्या काळात इतक्या लवकर नाही मिळत. आणि मला वाटतं की हा जो एक शोध आहे आणि तो जो तिला मिळतो, कारण की दुसरी गोष्ट पण मला ॲड ऑन करायची आहे की शहरात सगळं आता अवेलेबल झालेलं आहे आणि मला वाटतं की आपण गावातून शहराकडे आलो आणि आपलं गाव कुठेतरी एकट्यात पडतं आहे. सो ती जेव्हा एक यु नो हा जो एक पुन्हा एक
अतिशय चांगला मुद्दा मांडलाय की गाव एकटं पडतंय, गाव एकटं पडतंय आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्या गावाकडे यायचं. आपण जिकडून ज्या मातीतून आलो आहे आपल्याला तिला हात देण्याची गरज आहे आणि ते रेवा करणार आहे आता. सयाजी, ग्रामीण भागातील युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी एक काय प्रकार नेमकं सांगेल की तो परत शेतीच करतो आहे? कारण काय होतं आहे, शेतकऱ्यांचा मुलगा परत शेती करत नाही, तो दुसरीकडे कुठे तर कामाला जातो पण शेती करत नाही, असं असताना तू काय सांगशील? हेच तर शोकांतिका आहे ना. मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाला आज डॉक्टर व्हावंसं वाटतं, इंजिनियर व्हावंसं वाटतं आणि शहरात गावातून शहराकडे जाऊन सेटल व्हावंसं वाटतं, पण कोणाला शेती करावंशी नाही वाटत आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, हो, तो जगला पाहिजे. उद्या जर शेतीच बंद झाली तर आपण तुम्ही आमच्यासारखे लोक खाणार काय? आणि ही गोष्ट लोकांपर्यंत पोचली पाहिजे, तितक्याच ताकदीने पोचली पाहिजे. बरं, शेतकऱ्यांच्या आयुष्यात एकच प्रॉब्लेम आहे का? तर नाही आहे, त्यांच्या आयुष्यात खूप आहे. त्यांच्या पर्सनल लाईफपासून त्यांची फायनान्शियल कंडिशन, सगळ्याच गोष्टी. आज इतकी भयानक परिस्थिती की तुम्ही बघताय की महाराष्ट्रातले बरेचसे लोक, शेतकरी लोक आत्महत्या करत आहेत. म्हणजे लोक शेतकऱ्यांबद्दल खूप बोलत आहेत पण करत कोणीच काही नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मी कलर्स मराठी आणि वज्र प्रोडक्शनचे खूप खूप आभार मानीन की त्यांनी हा ज्वलंत विषय लोकांसमोर आणलेला आहे. आणि मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे ह्या सगळ्या समस्या मी जवळून बघितलेल्या, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे कधी निसर्ग साथ देतो, कधी निसर्ग साथ देत नाही, कधी माल चांगला असतो तर त्याला तसा भाव मिळत नाही, कधी भाव चांगला असतो तर माल चांगला नसतो, तर या चारही बाजूने तो अडकलेला आहे. आणि ही व्यथा कुठेतरी लोकांपर्यंत यायला पाहिजे, पोचली पाहिजे, म्हणून हा सगळा घाट घातलेला आहे. आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा विषय नक्की आवडेल आणि रॅदर तो आवडतो. सोलापूरच्या चाहत्यांसाठी, रसिकांसाठी सयाजी काय सांगेल त्याच्या भाषेत? मी हे सांगेल की कलर्स मराठी आणि वज्र प्रोडक्शन खूप चांगला विषय, म्हणजे कलर्स मराठी नेहमीच चांगले चांगले विषय घेऊन लोक प्रेक्षकांपर्यंत येत असतात. आणि आत्ता तर त्यांनी लोकांच्या जिव्हाळ्याचा, लोकांच्या मनातला प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आलेले आहेत, तर हा विषय तुम्हाला नक्की आवडेल. तर मी तुम्हाला विनंती करेल तुमच्या माध्यमातून लोकांना की ही सिरियल आवर्जून बघा, कारण कंटेंट चांगला आहे, कंटेंट चांगला आहे. त्याच्यातला तुझा फेमस डायलॉग एखादा खणखणीत, जसं मगाशी मी म्हणलं की जो नाती आणि माती जपतो का नाही तो खरा शेतकरी. आणि अजून एक, अजून एक जो माझा फेवरेट आहे सयाजीचा, की जो सयाजी नेहमी म्हणतो की वावर आहे तो पॉवर आहे. सो वावर आहे तो पॉवर आहे. येस, तू काय सांगशील? पहिली गोष्ट, हॅलो आणि हाय. माझा खूप जवळचा मित्रपरिवार हा सोलापूर यु नो इकडून आहे, त्यामुळे खूप जास्त क्लोज नाळ जोडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या फॅमिलीत एक तरी शेतकरी असतो, त्यामुळे ही जी स्टोरी आहे ती फक्त रेवा आणि सयाजीची नाही आहे, मातीतल्या प्रेमकथेची नाही आहे, तर सयाजीची फॅमिली, एक शेतकऱ्याच्या फॅमिली यु नो कुठल्या सिच्युएशन्समधून जाते त्याची पण आहे. त्यामुळे ही स्टोरी आपल्या माणसाची आणि आपण ती आवर्जून बघावी आणि आम्हाला खूप सारे आशीर्वाद द्यावे.